युरियाचा काळाबाजार रोखण्यात माळशिरस तालुक्यातील कृषी अधिकारी अपयशी झाले असल्याची तक्रार भाजपाचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव यांनी केली आहे। गतवर्षीप्रमाणे चालू असणारा माळशिरस तालुक्यातील युरियाचा तुटवडा व काळाबाजार यावर्षी पण चालू आहे। कित्येक ठिकाणी चढ्या दराने युरियाची विक्री होत असून युरियाबरोबर इतर खते विनाकारण घेण्याची जबरदस्ती शेतकऱ्यांना करण्यात येत आहे। अनेक कृषी केंद्रात नियमबाह्य प्रकार होत असून तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसून कृषी अधिकारी यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करेल असा इशारा भाजपा माळशिरस तालुका उपाध्यक्ष बलभीम जाधव यांनी दिला आहे। सध्या माळशिरस तालुक्यामध्ये युरियाचा अवैध साठा केल्यामुळे एक प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे। युरियाचा साठा गोडाऊन सोडून भलत्याच ठिकाणी ठेवणे, साठा फलकावरती कोणत्याही प्रकारची त्याची नोंद न करणं, अशा प्रकारे शेतकरी वर्गास विटेस धरण्याचं क्रम कृषी केंद्र चालकांकडून होताना दिसत आहे। एक पोती गोणीसाठी वनवन भटकणारा शेतकरी एका बाजूस आहे। संबंधित प्रकारांची वारंवार लेखी तोंडी तक्रार करून संबंधित कृषी केंद्र चालकांचे 4-5 वेळा स्टिंग ऑपरेशन करून अवैध साठा उघडकीस मी स्वतः आणून याबद्दलची तक्रार दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही माळशिरस तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून होताना दिसत नाही आहे। संबंधित परिस्थिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्याही कानावरती घातलेली आहे। बांधावरती युरिया खत देऊ म्हणणार सरकार आणि कृषी केंद्र चालकांचे उंबरटे झिजवून एक एक युरिया पोत्याच्या गोणीसाठी शेतकऱ्यांना भटकत फिरायला लावणारा कृषी अधिकारी वर्ग, असं विदारक चित्र माळशिरस तालुक्यामध्ये सध्या दिसत आहे। ऐन पेरणीच्या तोंडावर गतवर्षीप्रमाणे यावर्षी हा सावळा गोंधळ चालूच आहे। माजी प्रशासनाला माळशिरस तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे, शेतकरी वर्गांची होणारी हेळसांड त्वरित थांबवावी, त्यांना पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध व्हावा। येत्या 8 दिवसामध्ये सदर प्रकरण गंभीर्याने घेऊन याची दखल नाही घेतली तर समस्त शेतकरी वर्गांबरोबर मी बलभीम जाधव माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष या नात्यानं नियमबाह्य वागणाऱ्या कृषी केंद्र चालकांविरोधात व त्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणतीही कारवाई न करणाऱ्या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्व शेतकरी वर्गाला सोबत घेऊन उग्र आंदोलन करण्यात येईल हा इशारा या निमित्ताने मी देत आहे।